मंत्री शोभाताई फडणवीस ने चंद्रपुर जिले के मूल तालुका में चल रहे बाघों के हमलों को संबोधित कार्रवाई करने के लिए पहल की है। शोभाताई आज स्थानीय ग्रामीणों को जिला कलेक्टर कार्यालय ले गए और बाघों के हमले के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की। बैठक में जिला कलेक्टर, पुलिस अधीक्षक और ताड़ोबा टाइगर रिजर्व के वरिष्ठ अधिकारी शामिल हुए। इस बैठक में वन विभाग ने सौर बाड़ लगाने, झाड़ियों को काटने, गश्त बढ़ाने और कारवा, कटवाल और आसपास के गांवों में सड़कों की मरम्मत जैसे तत्काल उपाय करने पर सहमति व्यक्त की। या ठिकाने गेले 15-20 वर्षांमध्ये 2-3 महीने झाले, वाघाचा खूप धुमाकूळ आहे आणि त्यामुळे लोकांना गावाला फिरणं, मुलांना शाळेत जाणं, कॉलेजमध्ये जाणं, शेतावर जाणं हे कठीण होऊन गेलं आहे आणि इतक्यामध्ये 8 ते 10 दिवसांमध्ये 3 वाघांनी मारलं आणि अजूनही वाघ तो गावाच्या भोवताल फिरतोय, लोकांना दिसतोय आणि त्याचा बंदोबस्त केला नाही तर जगायचं कसं। आणि त्यामुळे आत्ता परवाच्या दिवशी जो किल झालं, म्हणजे ज्या दिवशी मारला गेला वाघांनी मारलं, त्या दिवशीपासून लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि जीवाची भीती निर्माण झालेली आहे। बाहेरगावी पडावे की नाही असं वाटायला, काल संध्याकाळी दिसला, आज सकाळी दिसला, परवा दिसला, काल सकाळी दिसला, तो वाघ तिथल्या एरियामध्येच फिरून राहिलेला आणि प्रचंड मोठा वाघ आहे। तो एकटा वाघ आहे, तो मारतो आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु अजून तिथे 2-3-4 वाघ त्या ठिकाणी फिरतात आहे। त्यामुळे असा वाघाचा एरिया जर झाला तर लोकांनी जगायचं कसं, शेती कशी करायची। मुळात हे दोन जुने वनग्रामच आहेत आणि आता त्याला महसुली ग्राम केलेलं आहे आणि पूर्ण आदिवासी क्षेत्र आहे। त्यामुळे आम्ही कलेक्टरांना सांगायला आलो की याचा बंदोबस्त तुम्ही आता करा, आम्हाला पिंजरे वगैरे ह्या गोष्टी नको आहेत, तर आम्हाला तुमच्या वनविभागाला जो कोरधोन असेल त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही बंदोबस्त करा वाघांचा आणि त्या ठिकाणी सोलर लावून लोक पूर्ण जंगलाचा बंदोबस्त करा। शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सोलर द्या, पक्की घरं द्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने रस्ते बांधकाम करा आणि आत्ता इमिडिएट तुम्ही त्या ठिकाणची झुडपं तोडायला सुरुवात करा, जेणेकरून त्या झुडपात वाघ लपला असेल तर आपल्याला दिसत नाही आणि म्हणून झुडपाचं काम करा। आणि अशा पद्धतीने बस वगैरे सुरू करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना मूलमध्ये येणं कॉलेजसाठी वगैरे सोयीचं जाईल। आणि या सगळ्या मान्या अतिशय सहानुभूतीपूर्वक सगळ्यांनी मान्य केल्या, त्याचं काम इमिडिएट सुरू करायचंही मान्य केलं, त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते। आणि खऱ्या अर्थाने एकजुटीने सगळे गावातले लोक 50-60 लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करते आणि या ठिकाणी मी विषय संपवते।